सातारा जिल्ह्यातल्या जरंडेश्वर साखर कारखान्यातलं मळी मिश्रित पाणी नदी नाल्यांमध्ये सोडलं जात आहे, त्यामुळे कोरेगाव पंचक्रोशीतले पाण्याचे स्रोत प्रदूषित झालेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित लोकांचा कारखाना असल्यानं त्याकडे सगळेच डोळे झाक करत असल्याचा आरोप करण्यात येतोय. पाहुयात याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट. अजितदादांशी संबंधित कारखान्यामुळं प्रदूषण. जरांडेश्वर कारखान्याच्या सांडपाण्यामुळे आरोग्य धोक्या. कुंठे आसरे कोरेगाव परिसरातील नदी नाले प्रदूषित. उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित असलेला हा सातारा जिल्ह्यातील जरांडेश्वर कारखाना पहा. जरांडेश्वर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित आहे. उपमुख्यमंत्र्यांशी संबंधित असलेल्या कारखान्यामुळं कोरेगाव कुंठे आणि आसरे पंचक्रोशीतल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कारखान्यातल्या मळी मिश्रित पाण्यामुळे पाण्याचे सगळे स्रोत प्रदूषित झाले आहेत. परिसरातून वाहणारी तिळगंगा नदी देखील प्रदूषित झाली आहे. आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागल्यात. बंद केलं पाहिजे किंवा जीव जंतू जनावरांना ह्यांना बाधक आहे म्हणल्यावर ते थांबलं पाहिजे. बंदोबस्त केला पाहिजे पाण्याचा कारखानदारांनी. यात म्हणजे माणसाला पण अपायकारक आहे, रोग राहील म्हणाली. स्थानिक नागरिक कारखान्यावर आरोप करत असताना पालकमंत्री शंभूराज देसाई मात्र कारखान्याच्या सांडपाण्यासंदर्भात कुणाची तक्रार नसल्याचा दावा करतायत. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा माझ्या जिल्ह्यामधला आहे, सातारा जिल्ह्यामधला आहे. परंतु अशा पद्धतीची कुठलीही तक्रार अजूनपर्यंत तरी ना जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे किंवा पालकमंत्री म्हणून माझ्याकडे त्या ग्रामस्थांनी केलेली नाही. परंतु जर अशी काही तक्रार त्यांनी स्थानिक प्रशासनाकडे दिली असेल किंवा स्थानिक अधिकाऱ्यांच्याकडे दिली असेल मी ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देईल. जयंत पाटील यांनी मात्र अजितदादांचा कारखाना म्हटल्यावर माहिती घेऊन सांगतो असं सांगत स्वतःची सुटका करून घेतली आहे. मला माहित नाही तिथं स्थानिक परिस्थिती काय आहे आणि दूषित पाणी काय येतंय, ती कारण मीमांसा स्थानिक लोक बघतील आणि त्याच्यावर तिथले स्थानिक आमदार जे आहेत ते लोकांची काय परिस्थिती आहे ती बघून योग्य त्या पद्धतीने कारवाई करतील, नाहीतर मग तिथं स्थानिक कार्यकर्ते ते त्याच्यावर बघतील. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना लोकशाही मराठीनं जाब विचारला तर त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिलाय. या प्रकरणात कारवाईचे अधिकार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. या संदर्भातच साताऱ्यातील प्रदूषण मंडळाच्या अधिकारी सातपुते यांच्याशी याबाबत विचारणा केली असता सातपुते यांनी या प्रकरणावर बोलण्यास नकार देखील दिलेला आहे. कोणत्या परिस्थितीत या प्रकरणातील प्रतिक्रिया आम्ही देऊ शकत नाही. या सर्व प्रकरणावर आता प्रदूषण विभाग हे मूक गिळून गप्प काय असा सवाल देखील आता उपस्थित होऊ लागला आहे. महाराष्ट्रात सामान्यांकरता एक आणि नेत्यांकरता एक असा कायदा आहे का असा सवाल स्थानिक विचारताय. सगळ्यांकरता कायदा एकच असेल तर जरांडेश्वर कारखान्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली जाते. इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.